135 वर्षापूर्वी मुलींसाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अधिपत्याखाली हुजूरपागा माळींच्या प्राथमिक शाळेत कर्मचाऱ्यांचं आर्थिक शोषण होत असल्याची तक्रार समोर आली आहे. भरभक्कम फी आणि त्यापोटी शासनाकडून मिळणारं अनुदान असं भलं मोठं कायमस्वरूपी उत्पन्न असताना सेवक सेविकांची भविष्य निधीची रक्कम सुमारे 30 वर्षापासून संबंधित खात्याकडे भरली जात नव्हती. म्हणून कर्मचाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने संस्था चालकांच्या बेपरवाई विरुद्ध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दुसरी गोष्ट, वसतिगृह जे आहे त्या वसतिगृहाच्या सेविका लोक त्यांनी काही कारण नसताना बडतर्फ केल्यात. कारण याची दोनच आहेत. एक कारण असं की त्यांना काहींना त्याच्यातल्या काही महिलांना 4000 पगार होता महिन्याचा. 24 तासची बांधिलकी, 362 दिवसाची नोकरी, कोणतीही सुट्टी घ्यायची नाही विचारल्याशिवाय. आणि अशा परिस्थितीतही त्या महिला नोकरी करत होत्या 4000 रुपयावर. त्यांनी काही पगारवाढीचा प्रस्ताव टाकला, त्याच्यावर त्या रेखाताई जे आहेत त्यांनी मला बोलून घेतलं स्वतः. त्यावेळी आपण संघटनेच्या प्रश्नावर चर्चा करू असंच कारण समजून बोलून घेतलं. तिथं आल्यानंतर या सगळ्या हॉस्टेलच्या म्हणजे वसतिगृहाच्या महिलांना माझ्यासमोर उभं केलं आणि सांगितलं की या महिला सुट्टी दिवशी आम्ही जर काय काम सांगितलं तर करत नाहीत. मग त्या महिलांनी त्यांची बाजू सांगितली की काम करत नाही म्हणजे या कुठले तरी आयाराम यांचे कोण नातेवाईक अमके तमके इथं संबंधित मित्रमैत्रिणी सुट्टी दिवशी घेऊन येतात, त्यांना जेवण करा, त्यांना नाश्ता करा, त्यांना हे द्या ते द्या असं काहीतरी सांगतात. आम्हाला एकही दिवस सुट्टी दिवशी विश्रांती मिळत नाही, त्या दिवशी थोडं काम कमी असतं सुट्टी दिवशी, पण ते छळतात. दुसरी या वसतिगृहाची आणखी एक गंमत अशी आहे, म्हणजे कदाचित सगळ्याच वसतिगृहाची असेल मला माहीत नाही, पण या शाळेच्या वसतिगृहाची गंमत अशी आहे 365 दिवसापैकी संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय एक दिवसही रजेवर जाता येत नाही. आणि यांना या मोबदल्यामध्ये 365 दिवस बांधिलकी या मोबदल्यामध्ये एक महिन्याची यांना सुट्टी दिली जाते मे महिन्यामध्ये. पण नेमकं ज्यावेळेला यांना निलंबित केलं त्याला कारण असं सांगितलं की आम्ही यांना पत्र दिली होती की यावेळेची सुट्टी घ्यायची नाही आणि ती सुट्टी आम्ही समोरच्या पत्त्यावर त्यावेळेला घ्यायची किंवा ती टर्नओव्हरने घ्यायची, म्हणजे आज 2 जणींनी घेतली तर पुढच्या आठवड्यात 2 जणींनी, त्याच्यानंतर पुढे 2 जणींनी, अशा प्रकारे घ्यायची. खरं तर या महिलांचं खरं दुःख इथं मला सांगायला वाईट वाटतं. या सगळ्या महिला अतिशय गरीब कुटुंबातल्या आहेत, कष्टकरी आहेत आणि या महिला ज्या पगारावर नोकऱ्या करतात त्यांची भावनिक स्थिती, कौटुंबिक स्थिती अतिशय ज्याला आपण असं म्हणतो की कौटुंबिक अतिशय बिकट परिस्थितीमध्ये हे जीवन जगत असतात. अशा परिस्थितीतही त्यांना मे महिन्यामध्ये समजा त्यांनी काही ठरवलं की मुलांना घेऊन मावशीकडे जायचं, मे महिन्यामध्ये एखाद्या मुलीचं साखरपुडा करायचं, लग्न करायचंय, तर अशा वेळेला या महिलांनी जर त्यांना भेटून सांगितलं की नाही आमच्या घरचं असं काम आहे की आम्ही नाही रजेला गेलंच पाहिजे, आम्ही एक महिन्याची रजा मिळाली पाहिजे सुट्टीची, तरी त्या शाळेच्या रेखापरीक्षकर म्हणजे त्याच्या अगोदरच्या कुठल्या संस्था चालकांनी अशा प्रकारे वर्तन केलेलं जाणवलं नाही मला, पण खास रेखापरीक्षकरांनी असं वर्तन केलं की नाही नाही त्या आम्हाला काय माहिती नाही, तुमचं काही का कारण असे ना आम्ही सांगतो त्याप्रमाणे केलं पाहिजे. आणि अतिशय वाईट हुकुमशाही त्या सचिव करतात.